लाज वाटते मला तुमची. हे काय चाललंय? आता ऐकलं ना समजा, मग कशा पाहिजे विचारताय? थोबळ फोन हातात घेईन. खाला लपून लपून मदत करतो तुम्ही? वॉटच्या पोराच्या पाठीत खंजीर खुपसताना आई म्हणून लाज वाटत नाही का तुम्हाला? मी त्याच्या पाठीत खंजीर खुपसते? अगो पोराच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसलाय. त्याचं नारायणीशी लगीन लावून आणि आता पैशाच्या मागे जाऊन तुम्ही त्याचं लगीन आनंदीशी लावायला बघताय? काय चुकलं आमचं? काय चुकलं? एकदा आम्ही चूक केली, आम्ही मान्य केली, पण आम्ही एकदा शेण घडलं, पण तुम्ही पण तेच करताय की? हे बघा, इरचं लगीन मी तमाशावालीशी लावू द्यायची नाही. ज्या पोरीला तुम्ही तमाशावली म्हणताय ना, तिच्यामध्ये मच्छिंद्र शेलाराचं रक्त आहे. पण तिने कुणाच्या कुशीतून जन्म घेतला ना, हे बी माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुम्ही माझ्या पोराचं लगीन नाही, बाजार म्हणलंय बाजार. तुमच्या अंगाला नुसतं हात लावला तर आमचे चिरंजीव आम्हाला नको नको ते बोलतात. आता त्याला खाऊ दे. आम्ही तुमच्या अंगावर हात काढ टाकला ते. त्यांच्या आणि आनंदीच्या लग्नामध्ये जो मोठा हाडता आहे ना, तो आपल्या घरातच आहे. त्यांची सौताची आई. हाय माझा हिरो त्याच्या लग्नाला आणि काय राहील. मी आम्ही बघते ती अवदशा कशी माप ओलांडून माझ्या घरात येते ती. पास करत आत्या. आईवर हात उचलू नका. आनंदी मला माहितीच होतं तू काहीतरी घोळ घालणार, म्हणूनच मी म्हणत होतो की आम्ही सगळे येतो तुझ्या बरोबर. मला एक सांग, तू शालिनी काकूंना फोर्स का नाही केलंस आनंदी? मग माझ्यात आणि एका गुन्हेगारात काय फरक राहिला वीर? हे बघ, गुन्हेगार गुन्हे करतो स्वतःचं पोट भरण्यासाठी, आणि शालिनी काकूंवर दबाव आणून त्यांना असलं काहीतरी करायला भाग पाडणं म्हणजे आपण बी त्यांच्याशी गुन्हेगाराच्या वृत्तीनेच वागलो असंच झालं ना. हे बघ आनंदी, आपण जर शालिनी काकूंवर दबाव आणला असता ना, तर कदाचित त्या तयार झाल्या असत्या. कदाचित नाही वीर, त्या नक्कीच तयार झाल्या असत्या, मला ठाव आहे ना. पण ज्या पद्धतीने तयार झाल्या असतात ते मला नसतं पटलं. आणि तसे बी अक्कांचे लय उपकार आहेत त्यांच्यावर. कळत नकळत अक्का त्याच उपकारांची परतफेड मागतात त्यांच्याकडे. ठीक, मग आपण काय करायचं? लग्नच करायचं नाही का? अशा खोटेपणावर आधारित हे लग्न तुला मान्य आहे? नाही आनंदी, आनंदी माफ कर मला, मी चुकलो. खरं सांगू, मला ना मला खूप घाई झाली तुझ्याशी लग्न करण्याची. असं झालंय की कधी एकदाची तू माझी बायको होतीस. आनंदी, मी हे विसरलोच होतो की माझी होणारी बायको कधीच खोटं बोलत नाही. वीर, मला आपल्या लग्नाची घाई नाही असं वाटतंय का तुला? पर तसं खरंच नाहीये. समद जग आपल्या मागे हात धुवून लागले, त्यामुळे तोल ढळू न देता आपल्याला एकत्र यायचंय. कोणाशीही वाईट न वागता.
देवाने की तू माझी होणारी बायकोस. आणि मी असं काय बी समजत नाही, कारण मी भाग्यवानच आहे. आता तुमचा संसार खऱ्या अर्थानं सुरू झालाय असं वाटतंय. नाही म्हणजे एकानं भांडायचं आणि दुसऱ्यानं त्यावर फुंकर घालायची, पण दुसऱ्यांनी भांडायचं आणि पहिल्यांदा त्याला समजवायचं. क्या वाट फरकदा तर ते जाऊ दे, पण माझ्या होणाऱ्या प्रिय बायकोनी किती घोळ घालून ठेवले ते माहिती आहे. बरं, तिने जे काही घोळ घातले त्यामुळे एक गोष्ट तर आपल्याला कळली की शालिनी काकू आणि नागनाथ काका आपल्याला मदत करतील असं मला तरी वाटत. नागनाथ काय किंवा शालिनी काय हे अक्काच्या दबावाखालीच राहणार, त्यामुळे आता मी सांगतोय ना तसंच करायचं. नागनाथला इथून लवकरात लवकर गायब करायचं आणि थेट कोर्टात हजर करायचं. काका, असं काय बघताय माझ्याकडे? हा आता शेवटचा पर्याय शिल्लक आहे आपल्याकडे. चला बोलो तुम्ही माझ्या बंधू राजांना. एक वेळ मी तुला दिलेली पार्टनरशिप नाकार, तुला दिलेली प्रॉपर्टी नाकार, शालिनीला दिलेले दागिने नाकार, पण माझा सल्ला नाकारू नकोस. पण तू दिलेली प्रॉपर्टी मी का नाकारेन ना? ठीक आहे, नको नाकारूस, पण माझा सल्ला मात्र नीट ऐक. नागनाथ, एकदा तू साक्ष दिलीस की माझ्या नारायणीचा डिवोर्स नक्की, त्यानंतर वीर आणि त्या पोरीचं लग्न नक्की, आणि सगळ्यात शेवटी तुझी अटक सुद्धा नक्की. माझी अटक? अक्का काय बोलते तू? बरोबर बोलते मम्मा. काका, जेव्हा मला हे सगळं कळलं ना तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला म्हणाले की एक वेळ माझा डिवोर्स झाला तरी चालेल, पण नागनाथ काकाला जन्मठेप नाही झाली पाहिजे. जन्मठेप? हो, त्या पोरीनी तुला फसवलंय. अरे, तुझी साक्ष म्हणजे तुझ्या गुन्ह्याची कबुली, आणि तुझ्या याच साक्षीमुळे नारायणीचा डिवोर्स होणार. तूच मला सांग की एकदा का तू गुन्ह्याची कबुली दिलीस की तुला अटक कशी नाही होणार रे? पण त्यांनी मला तसा शब्द दिलाय ना. तू वेडा आहेस का? तू कोर्टात गेलायस ना? कोर्टात एक बाई असते, डोळ्यावर पट्टी, हातात तराजू. त्या बाईला कुणी कुणाला कसला शब्द दिलाय हे माहिती नसतं, त्याच्याशी तिला काही कर्तव्य नसतं. तिला फक्त खरं खोटं, न्याय अन्याय एवढंच माहीत असतं. म्हणजे मी तर 12 भावातच जाणार ना? जाणार नाही, गेलायस तू, कारण माझ्या डिवोर्स पेक्षा तुझ्या अटकेसाठी सगळे प्रयत्न चालले त्यांचे. पण या सगळ्यात त्यांचा काय फायदा आहे ना? गेलास की तुझी 25% प्रॉपर्टी सुद्धा तुरुंगातच गेली ना. मग काय, ती प्रॉपर्टी घशात घालायला त्या लोकांना असा कितीसा वेळ लागणार आहे? कळतं ना तुला मी काय म्हणते? मग तरी सुद्धा आता देणार, साक्ष देणार?
एवढं सगळं कळल्यानंतर मी साक्ष देईन असं वाटतंय का तुला? खरं सांगू का, साक्ष देणं न देणं आता तुझ्या हातात राहिलेलंच नाहीये. ती पोरगी खूप हुशार आहे नागनाथ. ती तुझ्या बायकोशी गोड गोड बोले, वेळ पडली तर थोडीशी रडे, आणि मग काय, शालिनी तुझी वेडी बायको तुला सांगेल साक्ष द्यायला, आणि तू नंदी बैलासारखा बुगू बुगू तिच्या समोर हो म्हणून मान डोलावशील, नाही का? नारायणी बरोबर बोलते ना ग मी. मम्मा अगं मला काय वाटतं, हे सगळी त्या गोरख कक आणि त्या आनंदीची चाल आहे. गोरख कसला आणि कुणाची चाल वगैरे नाहीये, हा माझ्या बायकोचा मूर्खपणा आहे सगळा. हे सगळं कळतंय ना? हो. मग तू तुझ्या मूर्ख बायकोच कधीपासून ऐकायला लागलास? अगं मम्मा आता नागनाथ काका काही पहिल्यासारखं नाही राहिलाय. शालिनी काकूच्या ताटाखालचं मांजर झालंय. एक मिनिट अक्का, माझ्याच हाताने हा दोंडा मी माझ्या पायावर नाही पाडून घेऊ शकत. खड्ड्यात गेली ती साक्षी आणि खड्ड्यात गेली ती शालिनी. नाही मला या फंदातच नाही पडायचं आता. नारायणी आता तुझा नागनाथ काका पहिल्यासारखा वाटतो ना ग. हो ना, नक्कीच. गोरख काका गुलाब काकूच ऐकत नाही, बाबा तुझं ऐकत नाही, मग नागनाथ काका शालिनी काकूच का ऐकतो हाच प्रश्न मला पडला होता. पण आता माझा प्रश्न सुटलाय. नागनाथ, काय काम आहे का? नाही वेळ घेणार तुझा जास्त, चल जरा बोलायचं. माझ्याकडे नाही गोरा काही माझा. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. नागनाथ काय काम आहे का? नाही तुला असं नाही का वाटत की आपल्याला थोडस बोलायला पाहिजे? नाही का? का म्हणजे आपण नंतर बोलू ना, मला काम आहेत. हो मला माहिती आहे तुला खूप काम आहेत. नाही वेळ घेणार तुझा जास्त, चल जरा बोलायचं. माझ्याकडे नाही गोरा काहीच माझा. जरा दादाने एवढं समजवलं तरी तुम्ही अजून असेच भांडताय. अरे हिला काय मी आता सोडत नाही, कारण माझ्या पोराचा विश्वासघात केलाय ना. अरे देवाला देवीसारखी पुसतो हिला आणि हिनच त्याला दगा दिलाय. दगा तुम्हीच दिलाय, आम्हा सगळ्यांनी दगा दिलाय. तुम्ही माझ्या पोराच्या गळ्यात बांधताय ती पोर तुम्ही. पहिला या हक्कानं काहीच चाटण लावलंय तुला, तू तशी तळी उचलून धरतेस. अरे बस, मी दोघं असे काही ऐकणार नाही. थांबा, दादालाच फोन लावतो मी. त्याला फोन लावायची काय गरज आहे? नको, ते मागच्या वेळेसारखी डोक्यात राग घेऊन घेतले तर ताप व्हायचा. अरे पण तुम्ही दोघं असेच भांडत राहिला तर तो कायमचा घर सोडून जायचा. अरे तो मागच्या वेळेला घर सोडून गेला ना तर हिच्यामुळे गेला होता. कारण मला याचा पुन्हा सौदा नाही करायचा. झाला का तुम्ही दोघं सुरू पुन्हा? आणि तात्या तुम्ही आईवर हात का उचलताय? कारण तुझ्या आईनं जे काही रंग उधळलेत ना ते कळल्यानंतर तुला आणि इरला कळाल की मी हिच्या अंगावर का हात उगारला. ते त्या नारायणीला लपून छपून या घरातल्या बातमी हीच देत होती. कोर्टाच्या तारखेपासून त्या नागाला उचलण्यापर्यंत त्या अक्काच्या घरात इकडनंच बातम्या राहत होत्या. आई बाई केला नारायणीला फोन. मी सांगितलं तिला समजा, कारण मला आनंदी ह्या घरात सून म्हणून नगाय. ती पोरगी ज्या बी घरात जाईल ना त्या घरचं वाटोळा करणार आहे. ती पोरगी माझ्या घरात येणार नाही. काय या तगडावर
आईला तशी असं ऐकणार नाही. आईला मला कुणी सांगणार आहे का काय काम आहे ते? मला आधी एवढंच सांग, कुठे गेला होतास? साईटवर. कोणाच्या? कोणाच्या म्हणजे आपल्या, म्हणजे माझ्या आणि अक्काच्या. आम्ही पार्टनर होत ना. अरे वा, अभिनंदन. नाही नाही नाही, घाबरू नको. त्या पार्टनरशिपमधला हिस्सा वगैरे नाही मागणार मी तुझ्याकडे. फक्त तुला हा हिस्सा कुठल्या अटींवर मिळाला ना तेवढंच. का? काय नाही सहज गंमत म्हणून विचारतो. नाही, मला नाही सांगता येणार. ही पार्टनरशिप तुलाच लखला भो. पण तुझ्या या पार्टनरशिपच्या प्रॉफिट रेशिओ मध्ये तुझी साक्ष देणार आहेस, ती विसरला नाहीयेस ना? कसली साक्ष? नागनाथ उगाच मला भाषा बदलायला लावू नकोस. गोरख तुझं बरं आहे रे, तू घरात कमी आणि जंगलातच जास्त असतोस. पण मला रोज अक्काला पाहत संसार करायचा आहे. मी साक्ष दिल्यानंतर ह्यांचं लग्न होईल रे. पण माझं काय? अरे पण मी तुला सांगितलं ना, मी तुझ्या पाठीशी आहे, काही होणार नाही तुला. तू स्वतःला काय परमेश्वर समजतोस का? सध्या तरी तुला समजतो. हा सध्या ना, नंतर काय? गुन्हा कबूल केल्यानंतर मला माझं आयुष्य जेलमध्येच काढायचंय. हे बघ, मी तुला सांगितलंय तुझ्यावर कुठलीही केस ओपन होऊ देणार नाही मी. आणि जर झाली ना तर मी बाहेर काढीन त्यात. अरे अजूनही तुम्ही जर तरचीच भाषा बोलताय. तुमचं पक्क असं काहीच नाहीये. तुमचं नागनाथ, ही सगळी लढाई चालली आहे ना ती आपली आहे. लढाई कुणाची आहे याच्यापेक्षा कोणाविरुद्ध आहे हे जास्त महत्वाचं आहे. कळलं ना? सत्याचा नेहमी विजय होतो. आता ही साक्ष झाली की मला अटक होईल, मग फाशी होईल, मग बस तुझ्या त्या सत्याचा विजय कुरवाळत. हा पिंजरा आता तुम्ही जे काही बडबडताय ते तुमच्या मनात कोणी भरवलंय का? शालिनी, अगं आतापर्यंत आपण अंधारात होतो. पण आता मी जे काही सांगितलंय ना ते माझ्या मनाचं नाही सांगितलेलं, अक्काच्या वकिलाने सांगितलंय मला. त्याला काय कळतंय? वा, म्हणजे त्या वीरचा वकील हुशार आणि अक्काचा वकील मूर्ख आहे का? अहो तसं नाही. पण आता तुमच्या माघार घेण्यानं वीर आणि आनंदीचं काय होईल? हाच विचार कर. हा फक्त हाच विचार कर. पण ही साक्ष दिल्यानंतर माझं काय होईल याचा विचार कधी करणारेस का तू? एक तर तुझ्या मूर्खपणामुळे या जमिनीत अडकलोय मी. अगं तुला कळतंय का ते हे सगळे त्यांच्या स्वार्थासाठी फसवतात आपल्याला. कोणी फसवत नाही आपल्याला. हे बघा, सत्याचा नेहमी विजय होतो. वा, पण सत्याचा विजय होतो म्हणजे नेमकं काय होतो हे कळेल का मला? तुझ्यामुळे लटकलोय मी. आता ही साक्ष झाली की मला अटक होईल, मग फाशी होईल, मग बस तुझ्या त्या सत्याचा विजय कुरवाळत. हा असं काहीही होणार नाही. तुझ्या डोक्यावर काही परिणाम झालाय का? मी एवढ्या पोट तिडकीने तुला सांगतोय तरी तुला कळतच नाहीये. पण ठीक आहे, समजा मी तुझ्या त्या सत्याची बाजू घेतली, अक्काचं काय? ती सोडणार आहे मला? मारून टाकेल ती मला? मी मेल्यानंतर तुला बरं वाटेल का? बरं वाटेल मी मेल्यावरती? अगं शालिनी बोल ना, का गप्प बसलेस अशी? कसला विचार करतेस? बोल. ठीक आहे बघ शालिनी, आतापर्यंत माझ्या हातून ज्या काही चुका झाल्या ना मी माफी मागतो. मला माफ कर, क्षमा कर, मी माफी मागतो तुझी. परत अशा चुका नाही होणार. आता
आता मी ठरवलंय, आता अक्कानी जो काही व्यवसाय दिलाय तो प्रामाणिकपणाने सांभाळणार आणि मग तू आणि मी आपल्या दोघांचा सुखाचा संसार. हा मग वाटलं तर आपण पुढे मागे एखादं मूल दत्तक घेऊ आणि तो तो संसार तिघांचा करून टाकू. हा चालेल. अगं बोल ना, काहीतरी बोल. अगं अक्काचे खूप उपकार आहेत ग आपल्यावरती. तुझ्या भावाने समजावून सांगितलं तुला तरी पटत नाहीये का तुला? ए बघ चाले नाही तर माझं तुझ्यावर खूप प्रेम हे सिद्ध करण्यासाठी काय करू मी? तूच सांग काय करू? जीव देऊ का डोकं आपण घेऊ माझं फोडून घेतो.